साचलेल्या आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे येथील प्रवाशांना व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाहूयात ही बातमी. राष्ट्रीय महामार्गावरील असणारे पाचवड बसस्थानक तळ्यात बुडाले असल्याची अवस्था झालेली आहे. पाचवड बसस्थानकाच्या दुरावस्थेने बसस्थानकावर येणारे प्रवासी या दुरावस्थेने पुरते बेजार झालेले आहेत. या परिसरामध्ये असणाऱ्या 100 अधिक गावांना राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर व पुण्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी पाचवड बसस्थानक अत्यंत महत्वाचे समजले जाते. मात्र या बसस्थानकाच्या आवारातच 100 फूटपर्यंत तळे निर्माण झाल्याने पाचवड बसस्थानकाचा भोंगळ कारभाराचा पाडा टोलनाक्यापर्यंत वाचला जातो. अशा तळ्यात बुडालेल्या पाचवड बसस्थानकाची सुव्यवस्था कोण करेल असा सवालही आता बस प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.